हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू एनवी स्टडी रूम। मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितले हे पार्ट्स ऑफ स्पीच, त्याचे प्रकार आणि त्याची व्याख्या आपण समजून घेतली, त्याचे काही शब्द आपण बघितले। या व्हिडिओ मध्ये आपण या पार्ट्स ऑफ स्पीच चे जे 8 प्रकार आहेत त्याचे एग्जांपल्स बघणार आहोत। हे 8 प्रकार आपण मागच्या व्हिडिओ मध्ये शिकलो आहोत। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नाही तर मी इथे तो व्हिडिओ टॅग करणार। आधी तुम्ही तो व्हिडिओ बघा, त्यानंतर आपण या व्हिडिओ मध्ये त्याच पार्ट्स ऑफ स्पीच चे काही एग्जांपल्स बघणार आहोत। तर आपल्याला माहित आहे की 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत। वर्ब, नाउन, ऍडजेक्टिव, ऍडवर्ब, प्रोनाउन, इंटरजेक्शन, कंजंक्शन आणि प्रीपोजिशन्स, याची माहिती आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलेली आहे। त्याचे आज आपण इथे एग्जांपल्स लिहिणार आहोत। तर पहिला आहे वर्ब। इथे आपण वर्ब साठी एग्जांपल लिहूया। He loves to eat mango. इथे आपलं वर्ब काय येणार? eat. eat हे आपलं वर्ब आहे। He loves to eat mango. त्याला आंबा खायला आवडतो। त्यानंतर दुसरा आहे noun. noun मध्ये आपण इथे सेंटेन्स लिहूया। My teacher is very nice. यामध्ये आपलं नाउन आहे टीचर। तर माय टीचर इज व्हेरी नाइस आणि आपलं नाउन आपण इथे यूज केलेलं आहे टीचर। माझी टीचर किंवा माझे टीचर खूप छान आहेत। पुढे आहे ऍडजेक्टिव। शी इज व्हेरी ब्युटिफुल। इथे आपण ऍडजेक्टिव यूज केलेला आहे ब्युटिफुल। ती खूप सुंदर आहे, मीन्स आपल्याला नाउन बद्दल इथे एक्स्ट्रा माहिती अवेलेबल करून दिलेली आहे। नाउनला त्यांनी, प्रोनाउनला त्यांनी डिस्क्राइब केलेलं आहे, त्याला आपण बोलतो ऍडजेक्टिव। शी इज व्हेरी ब्युटिफुल। नंतर आहे ऍडवर्ब। ऍडवर्ब मध्ये आपण एक्झाम्पल लिहूया। ही वॉक्स स्लोली। इथे आपला ऍडवर्ब आहे स्लोली, मीन्स इथे चालण्याची क्रिया दाखवलेली आहे, पण कसा चालतोय तो? स्लोली, मीन्स हळूवारपणे। तर ही वॉक्स स्लोली आणि ऍडवर्ब आपण यूज केलेला आहे स्लोली। त्यानंतर प्रोनाउन। प्रोनाउन साठी आपण इथे वाक्य लिहिणार की नेहा इज अ गुड गर्ल, शी ऑलवेज हेल्प पीपल। नेहा एक चांगली मुलगी आहे, ती नेहमी दुसऱ्यांना मदत करते। इथे प्रोनाउन यूज केलेला आहे शी, म्हणजे जेव्हा आपण दुसरं वाक्य सुरू केलं तेव्हा नेहाच्या ऐवजी आपण शीचा वापर केलेला आहे, त्यामुळे शी इज द प्रोनाउन इन धिस सेंटेन्स। त्यानंतर आहे इंटरजेक्शन। इथे आपण लिहूया वाव शी इज ऑसम। इथे इंटरजेक्शन काय यूज केलेलं आहे आपण? वाव, मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं, इंटरजेक्शन म्हणजे असे शब्द जे आपण पटकन आपलं इमोशन किंवा एखादी स्ट्रॉंग फिलिंग दर्शवण्यासाठी वापरतो आणि त्याचा शेवट आपण एक्सक्लेमेटरी मार्कने करतो। तर असे शब्द नेहमी इंटरजेक्शन, अशा शब्दांना नेहमी आपण इंटरजेक्शन म्हणतो। तर वाव शी इज ऑसम। त्यानंतर कंजंक्शन। कंजंक्शन म्हणजे दोन वाक्यांना जोडणारी शब्द। तर इथे आपण लिहूया आय लव टू वॉच टीव्ही अँड ईट पॉपकॉर्न। इथे आपलं कंजंक्शन आहे अँड, म्हणजे
आपण अँड चा वापर करून दोन वेगवेगळ्या वाक्यांना इथे जोडलेला आहे, तर याला आपण म्हणतो कंजंक्शन. शेवटचा आपला पार्ट ऑफ स्पीच आहे प्रिपोजिशन. प्रिपोजिशन साठी आपण इथे वाक्य लिहिणार आहोत, द कॅट इज सिटिंग अंडर द टेबल. कॅट कुठे बसलेली आहे? अंडर द टेबल. तर हे आपलं आहे प्रिपोजिशन्स. तर अशा प्रकारे आपण आठही जे पार्ट्स आहेत स्पीकचे त्यांची एक्झाम्पल्स इथे बघितलेली आहेत, आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचा मीनिंग, त्यांचे वर्ड्स सगळी माहिती बघितलेली आहे. तर आय होप तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच हा जो टाईप आहे व्याकरणाचा तो अगदी योग्यरित्या समजला असेल. तर थँक्यू हा व्हिडिओ बघण्यासाठी. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.